अध्यक्षपदी सुरेखा कोणे तर उपाध्यक्षपदी पूजा हेगडे गळतगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित गटाने बाजी मारली असून यावेळी झालेल्या मतदानावेळी सुरेखा भरत कोणे यांची अध्यक्षपदी तर रूपा निंगाप्पा हेगडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून एम आर कोतवाल यांनी काम पाहिले. दुपारी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुरेखा भरत कोणे व उपाध्यक्षपदासाठी पूजा बाळासाहेब हेगडे यांनी तर भाजपमधून अध्यक्षपदासाठी सुमन मानोजी तेलवेकर व उपाध्यक्षपदासाठी रूपा निंगाप्पा पुजारी यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज तपासणी छाननी आणि अर्ज माघारीनंतर सायंकाळी गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुमन तेलवेकर यांना 10 तर सुरेखा कोणी यांना 17 मते मिळाली आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रूपा पुजारी यांना 11 व पूजा हेगडे यांना 15 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. त्यांना पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीवर 28 सदस्य संख्या असलेल्या ठिकाणी 27 सदस्यच उपस्थित होते. एक सदस्य संपदा अनिल वडर या निवडणुकीला अनुपस्थित होत्या. यावेळी झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक मतदान गाळ झाले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाराची उधळण व प्रचंड फटाक्याची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. गेल्या 5 वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती, पण मतदारांनी आता काँग्रेसला कौल दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी नवनिर्वांचित ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. माननीय जिल्हाधिकारी आदेश प्रकारा गळतगा ग्रामपंचायती अध्यक्ष मत उपाध्यक्ष चुनावणे प्रयुक्त ಇಲ್ಲಿ ಗಳತಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ 28 ಸದಸ್ಯರ ಪೈಕಿ 27 ಸದಸ್ಯರು ಹಾಜರಾಗಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ ಒಬ್ಬರು ಗೈರಹಾಜರಾಗಿದ್ದರು ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಅಧ್ಯಕ್ಷ ಈಗಾಗಲೇ ನನ್ನ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವ ಅವಧಿಯನ್ನು 2:30 4:00 ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾಮಪತ್ರ ಪರಿಶೀಲನೆ 4:00 ಸಾಯಂಕಾಲ 4:00 to 4:30. ಅದೇ ರೀತಿ ನಾಮನಿರ್ದೇಶನ ಪತ್ರಗಳನ್ನು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಅವಧಿ 4:30 to 5:30 ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಮತದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು 5:00 ಸಮಾರಂಭ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಅದು ಅದೇ ರೀತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಚುನಾವಣೆ ನಾಮನಿರ್ದೇಶಿತರಾಗಿರುವ ಸದಸ್ಯರ ಪೈಕಿ ಇಬ್ಬರು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಕೊನೆಯ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಯಾರು ಹಿಂದೆ ಪಡೆದಿರುವುದಿಲ್ಲ. ಇಬ್ಬರು ಸದಸ್ಯರು ಒಬ್ಬರು ಸುಮನ್ ಮಾನೋಜಿ ತೆಲ್ವೇಕರ್ ಹಾಗೂ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸುರೇಖಾ ಭರತ್ ಕೋಣೆ ಇಬ್ಬರು ಸದಸ್ಯರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಅದರ ಪೈಕಿ ಸುಮನ್ ಮಾನೋಜಿ ತೆಲ್ವೇಕರ್ ಅವರಿಗೆ 10 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಸುರೇಖಾ ಭರತ್ ಕೋಣೆ ಅವರು 17 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದು ಜಯ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಇಬ್ಬರು ಸದಸ್ಯರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಪ್ರಥಮವಾಗಿ ಪೂಜಾ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹೆಗಡೆ, ಎಂ ರೂಪಾ ನಿಂಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ. ಪೂಜಾ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹೆಗಡೆ ಅವರು 15 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ರೂಪಾ ನಿಂಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ 11 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಪೂಜಾ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹೆಗಡೆ 15 ಮತಗಳನ್ನು ಪಡೆದಿರುವ ಪ್ರಯುಕ್ತ ಅವರು ಜಯ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. 1 ಮತಗಳನ್ನು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನ ಚುನಾವಣೆ ನಾಮನಿರ್ದೇಶಿತವಾಗಿ 27 ಪೈಕಿ ಮತಗಳನ್ನು ಚಲಾವಣೆಯಾಗಿದ್ದು 1 ಮತಗಳನ್ನು ತಿರಸ್ಕೃತಗೊಂಡಿರುತ್ತದೆ. ಗಳತಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸುರೇಖಾ ಭರತ್ ಕೋಣೆ ಅವರು ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಗಳತಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿ ಪೂಜಾ ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹೆಗಡೆ ಅವರು ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಮೂಲಕ ಭಾರತದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವ ಮತ್ತು ಸಮಗ್ರತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ನಾನು ಪ್ರವೇಶಿಸುವ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಪ್ರಮಾಣೀಕರಿಸುತ್ತೇನೆ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ
ನಾನು ಕಾನೂನು ಸ್ಥಾಪಿಸಿದಂತೆ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ನಿಜವಾದ ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಇರುತ್ತೇನೆಂದು ದೃಢಪಡಿಸುತ್ತೇನೆ. ನಾನು ಭಾರತದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವ ಮತ್ತು ಸಮಗ್ರತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುತ್ತೇನೆ ಎಂದು ಮತ್ತು ನಾನು ಪ್ರವೇಶಿಸುವ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಪ್ರಮಾಣೀಕರಿಸುತ್ತೇನೆ. यावेळी ग्राम पंचायत सदस्य बसवराज पाटील, संजय कागे, धीरज वडर, शिवानंद पाटील, शंकर खोत, बाळू साळुंखे, प्रवीण विजयनगरे, लक्कवा हुंशे, संध्याराणी हुंशे, चाराबाई सुतार, निर्मला पाटील, अनुसया बेलेकर, पंचायत विकास अधिकारी रविकांत सी एम आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.